नाही नाही सर, आय अग्री की 4-5 महिने गॅप पडलाय, पण मी एक्सेल बँक मध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजरच्या पोझिशन पर्यंत पोहोचलो होतो. हो सर, 4 वर्ष सर, 4 वर्ष सर्व्हिस होती माझी. हो हो, बाकीच्या गोष्टी आपण इंटरव्ह्यू मध्ये क्लिअर करूयात ना आजच्या, तसा काहीच प्रॉब्लेम नाही सर. हो हो, मी वेळेवर पोहोचतो, आय विल बी ऑन टाइम सर, डोंट वरी. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू, बाय. नवीन कामाच्या मुलाखतीला चाललायस का? हो आई, परत एखादी बँक जॉईन करायचा विचार करतोय. आणि मग रॉक बँड? नाही, सध्या तरी हाच विचार करतोय मी. ठीक आहे ना, त्यात हारल्यासारखं वाटण्याची काही गरज नाहीये. अरे, तू संगीताच्या क्षेत्रामध्ये पाय रोवायचा प्रयत्न केलास, मनापासून केलास, 100% देऊन केलास, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना ऋषी. ठीक आहे ना, नाही जमलं नाही जमलं. हे बघ बाळा, आपण सामान्य माणसं, अर्थात आपण स्वप्न बघण्यामध्ये आणि त्यामागे धावण्यामध्ये काहीच हरकत नाहीये, पण त्यासाठी आपला पाया मजबूत हवा, विशेषतः आर्थिक स्थैर्य. डोक्यामध्ये चिंता आणि मनावर ताण ठेवून कुठल्याही कलेची जोपासना होऊ शकत नाही, तसं करूही नाही, खूप अवघड काम आहे ते. आणि म्हणून जर तुला वाटत असेल की आपला पाया मजबूत हवा म्हणून तू हा निर्णय घेणार असेल ना, तर त्यात कमीपणा वाटण्याची काहीच गरज नाहीये. आणखीन एक महत्वाचं, हा निर्णय हा तुझा स्वतःचा हवा, तू तुझ्या मनाने घेतलेला, स्वखुशीने घेतलेला. नाहीये, प्रश्न स्वखुशीचा नाहीये, प्रश्न माझ्या अस्तित्वाचा. आई, काम करत राहणं खूप महत्वाचं आहे का या जगात? म्हणून मी आता तेच काम करणार आहे जे माझं अस्तित्व होत. अस्तित्व? तू काय बोलतोयस ऋषी? कोण म्हणाले तुला की तुझं अस्तित्व तुझ्या नोकरी करण्यात आहे म्हणून? कोणी बोलण्याने किंवा न बोलण्याने काय होणार आहे, सगळं कळतं मला. जेव्हापासून मी म्युझिक मध्ये करिअर करण्यासाठी नोकरी सोडली आहे ना, सगळ्यांचं वागणं बदललंय घरात.